तुम्ही बघू शकता आज आपण अशी मस्त रश्याची मसाला भेंडी बनवली, ती पण एकदम टेस्टी आणि हेल्दी. ती पण रश्याची भेंडी. रश्याची भेंडी म्हटलं तर ऐकल्याबरोबर नवलच वाटतं ते, पण आपण ही रेसिपी बऱ्याच वेळेस हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्येच खातो, घरी आपण शक्यतो बनवत नाही. कारण आपल्याकडे खानदेशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शक्यतो सुकीच भेंडी केली जाते महाराष्ट्रीयन लोकांमध्ये. तर आज आपण रश्याची भेंडी बनवणार आहोत, तर त्यासाठी मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. अशी मस्त हिरवी पाहून घ्यायची छान कवळी, आणि ती धुवून व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायची, आणि नंतर मग आपल्याला त्याचे दोन्ही साईडने असे अगोदरचं देठ आणि मागचं हे काढून घ्यायचं आहे. आणि नंतर मग ती मोठी भेंडी असल्यामुळे त्याचे आपल्याला दोन भाग करायचे. तुमच्या जर भेंड्या छोट्या छोट्या असतील तर मग एकच भाग करा, आणि अशा पद्धतीने मधून त्यांना चीर देऊन घ्यायची. चीर यासाठी द्यायची की मध्ये जर कीड वगैरे असेल तर मग ती आपल्या लक्षात येते, मग आपण ती काढून टाकू शकतो. तर मग चेक करून घ्यायचं मध्ये आळाई वगैरे किंवा कीड वगैरे, कारण बऱ्याच वेळेस काय होतं भाजीपाल्यामध्ये वरून छान दिसतात आणि आतून बऱ्याच वेळेस भेंडी ही किडकी असते. तर मग अशा पद्धतीने चेक करून घ्यायची व्यवस्थित चीर मारून, मग त्यांना मधून चेक करून घ्यायची, आणि अशा पद्धतीने सगळीच भेंडी आपल्याला कापून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता माझ्या या सगळ्या भेंड्या कापून झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या भेंड्या चिरून घ्यायच्या व्यवस्थित, आणि असे मोठे मोठे तुकडे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला जसे पाहिजे तसे लहान मोठे तुकडे आपल्याला करून घ्यायचे असे. आता यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे, तर तो मसाला घेतलेला आहे मी. तर त्या मसाल्यासाठी आपल्याला ग्रेव्हीसाठी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, एक लसणाची कांडी घेतलेली सोलून, खोबरं घेतलेलं आहे थोडंसं 10 ते 15 कप खोबऱ्याचे, आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला खडा मसाला लागणार आहे काही, तर त्यासाठी मी तेजपान, एक मोठी दाल वेलची घेतलेली, लवंग 4-5 लवंग आणि 4-5 मिरे, आणि एक हिरवी वेलची असे मसाले घेतले. आणि नंतर मग थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे. तर कसुरी मेथी जर तुमच्याकडे नसेल तुम्ही कोथिंबीरचा पण वापर करू शकता, आणि मसाले जर तुमच्याकडे जे असतील ते टाकले तरी चालेल, घरामध्ये जे असतील ते टाकायचे. आता आपण कढईमध्ये तेल ठेवू, गरम करायला ठेवायचे चांगलं, थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचे 1 उघडीभर, आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला या भेंड्या ज्या आहे आपण तुकडे केलेले तर ते अशा पद्धतीने चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. मग खाली वर करून व्यवस्थित आपल्याला सगळ्या भेंड्या एकदम टाकून घ्यायच्या आहे कढईमध्ये, आणि चांगल्या फ्राय करायचे. तर कमीत कमी 1 ते 2 मिनटं म्हणजे ते सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे. कारण फ्राय केल्याने काय होईल, आपली भेंडी जी आहे तिचा कलर जसा तसा हिरवाच्या हिरवा राहील, काळपट पडणार नाही, आणि शिवाय ती भेंडी खायलाही टेस्टी लागेल. आणि ज्यावेळेस आपण ती ग्रेव्ही बनवू तर म्हणजे ती चिकट होणार नाही. भेंडी अगोदर फ्राय करून घेतली ना तर मग नंतर आपण जी ग्रेव्ही बनवतो तर ती चिकट होत नाही. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण साधी जरी सुकी भेंडी बनवली तर ती चिकट होऊन जाते, मग लगेच ती अशी ती दिसायलाही चांगलं दिसत नाही आणि खायलाही चव लागत नाही. तर मग तुम्हाला जर रश्याची भेंडी बनवायची ना तर मग अगोदर अशी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये व्यवस्थित, अशी 2 ते 3 मिनटं चांगले फ्राय करून घ्यायची सॉफ्ट होईपर्यंत. म्हणजे मग तुमची जी रश्याची भेंडी ना ती चिकट होणार नाही, आणि तुमचा रस्सा एकदम असा छान होईल सुटसुटीत, आणि ती भेंडी तयार होईल. तर आता ह्या आपल्या पूर्ण भेंड्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता जास्तही ब्राऊन होऊ द्यायच्या नाही आहे. तशा थोड्याशा 10 ते 15 मिनटं आपल्याला फ्राय करायच्या फक्त. मग राहिलेल्या पण भेंड्या मी आता या सगळ्या फ्राय करून त्याच्यात घेणार आहे. तर शक्यतो आपण अशाच पद्धतीने सगळ्या भेंड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. अगोदर आपण केलं आहे त्याच पद्धतीने खालीवर करून व्यवस्थित असे 1 ते 2 मिनटं चांगले आपल्याला या भेंड्या फ्राय करून घ्यायच्या आहे. आता या सगळ्या भेंड्या आपल्या फ्राय झालेल्या आहे, त्या काढून घेऊ मी पुन्हा. 2 वेळेस करून मी या भेंड्या करून घेतल्या, कारण माझ्याकडच्या भेंड्या ह्या 1/2 किलो होत्या. तुम्हाला पाहिजे तर मी त्या प्रमाणात करू शकता. आता जो उभा कांदा चिरलेला आहे मी तर तो टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये, आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे चांगला. त्याच तेलात आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जे तेल उरलेलं राहतं त्याच्यात भाजून घ्यायचं आहे. मग आता हा भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग पूर्ण बदललेला आहे. मग आता हा कांदाही आपण काढून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनटं चांगला फ्राय करायचं आहे, आणि ज्यावेळेस आपण कांदा परतवतो शक्यतो गॅस मिडियमच ठेवा. कारण काय होईल, ज्यावेळेस तुम्ही जर फुल गॅसवर येतळलं तर मग तुमची कढई जळण्याचा शक्यता असतो, किंवा कांदाही मग काही ठिकाणी कच्चा राहतो आणि काही ठिकाणी करपून जातो तो. आता एक खोबरं टाकलेलं आहे त्याच्यात कढईमध्ये, आणि लसणाची एक मोठी कांडी सोलून टाकलेली. मग हे दोघंच आपल्याला लगेच फ्राय करायचं आहे, आणि खोबरं हे लगेच पटकन भाजले जातं, त्याच्याने मग लास्ट लास्ट टाकायचं आहे ते. आता हे पण ब्राऊन झालेलं आहे, मग ते पण काढून घेऊ आपण. सगळं खोबऱ्याचा कलर आहे तुम्ही बघू शकता ब्राऊन झालेला आहे, मग तो काढून घेतला आहे आपण आता. आणि मग नंतर लास्टला आपण जे खडे मसाले घेतलेले त्याच्यात धने टाकलेले मी 1 चमचाभर धने, आणि जे आपण खडे मसाले घेतलेले होते तर ते टाकलेले त्याच्यात. आणि हे सगळे 1 मिनटं, जास्त पण 1 मिनटं पण नाही, त्याच्यापेक्षा कमीत कमी फक्त हलकसे आपल्याला
गरम करायचे, म्हणजे जे आपण मसाला दळणार आहे तर त्याच्यात मग ते जाडसर राहायला नको, कारण बऱ्याच वेळेस वातडी मसाला राहिले ते व्यवस्थित त्याची अशी पेस्ट होत नाही, म्हणून ते आपल्याला गरम करून घ्यायचे. आणि मग शक्यतो हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. टोमॅटो पण आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला याला अगोदर पहिलेच फिरवून घ्यायचं आहे, तसंच नंतर मग पाणी टाकून त्याची आपल्याला पेस्ट तयार करायची. आता कढईमध्ये मी जवळजवळ मोठी पोळीवर एक पोळीवर तेल ठेवलेलं आहे, त्याच्यात जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. आणि नंतर मग जो मसाला आपण दळलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे, चांगला बारीक वाटायचा आहे, पाणी टाकून चांगली बारीक पेस्ट करायची त्याची. आणि नंतर मग आपल्याला हे कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आता तेल सुटायला लागलंय मसाल्याला बरंच, आणि मसाल्याचा रंगही छान आला आहे टोमॅटो टाकल्यामुळे. आपल्या ह्या ग्रेव्हीला लाल टोमॅटो घ्यायचा आहे, म्हणजे लाल टोमॅटो तुम्ही टाकला ना तर तुमच्या ग्रेव्हीला एकदम असा मस्त लाल बुंद कलर येतो. बघा तुम्ही, इथे दिसते तुम्हाला ग्रेव्ही इतकी छान असा कलर आलेला आहे. आणि भाजी पण मग आपली एकदम छान अशी तरीदार तयार होते, अशी लालसर दिसते बघायला, तर म्हणजे आपल्याला टेस्टला ती ती थोडीशी फिक्कीच लागेल, पण मग कलरला खूप छान दिसते. आता याच्यात मी वरून लाल मिरची टाकलेली आहे, थोडीशी अर्धा चमचा लाल मिरची आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, आणि हळद टाकलेली पाव चमचा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता, नाही तर तुमच्याकडे जो साठवणीतला मसाला असेल घरचा काळा मसाला वगैरे तर तो पण तुम्ही वापरू शकता. तर हे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला तेलात मिक्स करून घ्यायचे. आणि जे मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटलेला होता तर त्यातच पाणी टाकून आपण थोडंसं विसळून घ्यायचं ते भांडं, आणि पाणी टाकून घ्यायचं ते कढईमध्ये, मग नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार. आणि पूर्ण आपल्याला ही मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा जो मसाला आहे आपला तो पुन्हा मिक्स करायचा आहे. चांगला तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असं तेल सुटलेलं आहे, तरी पण छान आलेली आहे. आणि मसालाही आपला एकदम तेल बाजूला आणि मसाला बाजूला असं दिसतं आहे. मग याच्यात आपल्या ह्या आता भेंड्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण ह्या मसाल्यात आपल्याला ह्या भेंड्या टाकून घ्यायच्या आहे. आता या पुन्हा आपण थोडंसं खालीवर करून घेऊ, म्हणजे अशी छान अशी आपली ही भेंडीची भाजी तयार होईल. बघू शकता तुम्ही भेंडीचा रंगसुद्धा आपला फ्राय झाल्यानंतर हिरवीची हिरवी अशी भेंडी आपली आहे. आणि मग तुम्ही कोमट किंवा गरम पाणी या भाजीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. गरम पाणी यासाठी करायची कारण आपण जी मसाला परतवला आहे त्याच्यात जर गार पाणी तुम्ही टाकलं तर त्या भाजीची टेस्ट लगेच चेंज होते. त्याच्याने शक्यतो भाज्या करताना गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करा, म्हणजे तुमच्या भाजीची टेस्ट अजून वाढेल. आता तुम्ही बघू शकता अशी भाजी मस्त पाहिजे तेवढा मी रस्सा त्याला करून घेतलेला आहे. आणि कमीत कमी 5 मिनटं तरी आपल्याला ही भाजी कमी गॅसवर आपल्याला अशी उकळू द्यायची. तर फ्रेंड्स, माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि मसाला भेंडीची जी ही रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा. आता वरून आपल्याला ही भाजी उकळल्यानंतर त्याच्यात आपल्याला कसुरी मेथी टाकायची, ती हातावर चोळून टाकायची. तुमच्याकडे जर कसुरी मेथी नसेल तर तुम्ही त्याच्यावर कोथिंबीरही टाकू शकता. तर बघू शकता अशी मस्त आपली ही मसाला भेंडी तयार झालेली आहे, एकदम टेस्टी, बघताच तोंडाला पाणी तयार झालेली. तर तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही रश्याची भेंडी तुम्ही खाऊ शकता, मस्त एन्जॉय करू शकता. तर नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर अशी मस्त ही आपली रस्सा भेंडी तयार झाली, मी त्यात ती सर्व्ह करून घेणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण या, याच्यासोबत तुम्ही लिंबू टाकून खाऊ शकता, त्याच्यासोबत तोंडी लावायला तुम्ही पापड किंवा लोणचंही खाऊ शकता. तशी